मागील काही दिवसापासून राजापूर तालुक्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रशासन, पोलीस प्रशासन म्हणा किंवा इतर प्रशासनाच्या मागे म्हटलं तर दोन्ही ठिकाणी संघर्ष जो आहे सुरू आहे आणि त्यानुसार या संघर्षामध्ये पोलीस प्रशासनावरती अनेक जे रिफायनरी विरोधी संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्याने ताशेरे ओढलेले, त्यांच्यावरती टीका केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक धनंजय सर आपल्या कुलकर्णी सर आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमका काय प्रकार घडला, कशाप्रकारे अत्याचार केले गेले, तर त्याचं आपण खंडन कशा प्रकारे करताय. सर मला सांगा, मागील दिवसापासून आपल्यावरती आरोप प्रत्यारोप केले जातात, आपल्या प्रशासनावरती ताशेरे ओढले जातात, काय नेमकं असेल सांगा. मी सुरुवातीलाच अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की या सर्व बंदोबस्ताची तयारी आम्ही खूप दिवसापासून करत होतो. मागील ज्या घटना, मागची जी आंदोलनं आहेत किंवा इथला जो इतिहास आहे त्याचा अभ्यास आम्ही केला होता आणि त्यातून अशी बाब समोर आली होती की मोठ्या प्रमाणावरती महिलांना अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये सामील करून घेतलं जातं, त्यांना पुढं केलं जातं आणि त्यानंतर अशा प्रकारचे आंदोलन केले जातात. म्हणून आम्ही बंदोबस्त नियोजन करतानाच पोलीस बंदोबस्त जे आहे आमच्याकडं त्या बंदोबस्ताचे 70% महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदार आम्ही या ठिकाणी नेमल्या होत्या, त्यांचा त्याच त्या बंदोबस्ताचं कामकाज करत होत्या. त्यामुळे अशा प्रकारचे जे आरोप आहेत ते अतिशय निराधार आहेत, खालस खोटे आहेत. ह्यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला सर्वांना आम्ही स्पष्ट करू इच्छितो, अशा प्रकारचे आरोप होतील, अशा प्रकारचे जाणीवपूर्वक खोटे आरोप केले जातील याची आम्हाला कल्पना होती. म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी छायाचित्रण केलं जाईल अशा पद्धतीने योजना केली होती. 30 व्हिडिओ कॅमेरे, पोलीस विभागाचे 30 व्हिडिओ कॅमेरे, 2 ड्रोन कॅमेरे या बंदोबस्तामध्ये आम्ही डिप्लॉय केलेले आहेत, त्यांचा वापर आम्ही केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक कोपरा त्याचं चित्रीकरण आमच्याकडनं केलं जातं आहे. पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना जेव्हा बंदोबस्तासाठी नेमलं गेलं त्याचवेळेस त्यांना कशाप्रकारचं त्यांनी वागायचं आहे, कशाप्रकारे बोलायचं आहे, कशाप्रकारे कामकाज करायचं याबद्दलच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. अतिशय आम्हाला कल्पना होती की महिला आहेत त्यामुळे त्यांच्याशी बोलताना अतिशय सौजन्याने वागलं पाहिजे, संवेदनशीलतेने वागलं पाहिजे. त्यामुळे आमच्या महिला ज्या बंदोबस्तातील अधिकारी आणि अंमलदार आहेत त्या अतिशय संवेदनशीलतेने त्यांच्याशी बोललेल्या आहेत, वागलेल्या आहेत, त्यात कुठल्याही प्रकारची शंका कोणाच्या मनामध्ये असण्याचं कारण नाही. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे, अनेक वेळा सांगितलं होतं की लाठी हल्ला करण्यात आला, हे अतिशय चुकीचं आहे. कुठल्याही प्रकारचं लाठी हल्ला झाला नाही. मला एक जरी असे प्रकरण दाखवलं की ज्याच्यामुळे लाठी हल्ल्यामुळे कुणी जखमी आहे किंवा तशा प्रकारच्या जखमा त्यांच्या अंगावरती आहेत त्याबद्दल निश्चितपणे आम्ही दखल घेऊ, त्याची चौकशी करू, त्याबद्दल आम्ही निश्चितपणे खात्री करू. परंतु आजवर अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या तक्रारी आमच्याकडे आल्या नाहीत. एक तक्रार जरूर केली होती एका महिलेने, तर त्या संदर्भात तालुका दंडाधिकारी स्वतः त्या महिलेच्या घरी गेल्या, त्यांनी स्वतः डॉक्टर त्यांच्या सोबत नेले, त्यांनी ते त्या ठिकाणी त्या महिलेची तपासणी केली आणि त्या महिलेने तालुका दंडाधिकाऱ्यांसमोर सांगितलं की त्या महिला स्वतः त्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानंतर तिथं स्वतःहून त्या पडल्या होत्या, तो दगड त्यांच्या पायाला लागला होता आणि त्याच्यामुळे ती एक जखम त्यांना झाली होती. पोलिसांच्या लाठी हल्ल्यामध्ये एकही जखम कुणाला, कुठल्या महिलेला झाली नाही, कुठला कुणाला इंजुरी झाली नाही, कुणी ॲडमिट नव्हतं. त्यामुळे ह्या सगळे जे आरोप आहेत ते अत्यंत खोटे आहेत आणि अतिशय जाणीवपूर्वक पोलीस विभागाला बदनाम करण्याचे, प्रशासनाला कुठेतरी बदनाम करायचं त्यासाठी केले गेलेले आहेत. सर आपण जसं म्हणताय त्याप्रमाणे 25 तारखेच्या अगोदर मुंबईचे जे रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष आहेत वैभव कोळवणकर याने आपल्यावरती जे आरोप केलेले आहेत त्याबद्दल कसं काय सांगाल. त्या इसमाबद्दल माझ्याकडं जी माहिती आहे त्याबद्दल मी आपल्याला पूर्व इतिहास सांगू इच्छितो. तो इसम जो स्वतःला स्वयंघोषित रिफायनरी विरोधी संघटनेचा अध्यक्ष बोलतो, त्यांनी सोशल मीडियावरती अत्यंत भडकाव अशा प्रकारच्या पोस्ट केल्या होत्या आणि त्या माध्यमातून लोकांना भडकावणे, लोकांना आंदोलनात सहभागी होणे अशा प्रकारचं आवाहन केलेलं होतं. त्यामुळं आम्हाला कुठेतरी वाटलं की याच्या कृत्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसक आंदोलनं होतील, कुठेतरी दखलपात्र गुन्हे होतील. त्यामुळं CRPC कलम 151(3) ह्या कलमान्वये जे पोलिसांना अधिकार आहेत त्या कलमान्वये आम्ही त्याला ताब्यात घेतलं होतं, माननीय न्यायालयासमोर त्याला उभं केलं होतं. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप जे आहेत त्यांनी माननीय न्यायालयासमोरसुद्धा मांडले नाहीत. तरी कुठेही पोलिसांनी अन्याय केला, त्याच्यावरती मारहाण केली, पोलिसांनी असं वागले असं कुठेही न्यायालयासमोर सांगितलं नाही. आता आफ्टरथॉट विचारांती कोणाच्या तरी सांगण्यावरनं हा व्यक्ती अशा प्रकारचे व्हिडिओ बनवत आहे, अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती टाकतो आहे आणि पोलीस विभागाला बदनाम करू इच्छित आहे.
सर काही महिला ज्या आंदोलनकर्त्या होत्या ज्याच्यामध्ये 201 महिलांना आणि पुरुषांना आपण ताब्यात घेतलं होतं, त्यानंतर त्यांना रात्री उशिरा दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता सोडण्यात आलं. तर त्यातील काही जे तरुणी जे आहेत त्या असं म्हणत आहेत की आम्हाला अंधारा खोलीमध्ये बंद करून ठेवलं होतं. नेमकं काय? अतिशय खोटं आहे, साफ खोटं आहे. आम्ही ज्या जागा आम्ही निश्चित केल्या होत्या ते माननीय जिल्हा दंडाधिकारी यांच्या मान्यतेनं तात्पुरत्या स्वरूपाचं जी पोलीस कोठडीसाठी लागती आवश्यकता ती जागा आम्ही निश्चित केली होती. आणि ते पोलीस विभागाचा एक मल्टीपर्पज हॉल आहे पोलीस मुख्यालयामध्ये, त्या ठिकाणी सगळ्यांना ठेवलं होतं. त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या प्राथमिक सोयी ज्या आहेत, वॉशरूम असेल, त्यांना पिण्याचं पाणी असेल, त्याच्या सर्व सोयी पुरवल्या होत्या. त्यामुळे अंधाऱ्या कोठडी ठेवलं, लॉकअपमध्ये ठेवलं, एकाही महिलेला आम्ही लॉकअपच्या आतमध्ये ठेवलं नाही, पोलीस कोठडीच्या सिस्टममध्ये ठेवलं नाही. आमच्याकडे हॉल होता, त्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचं पाणी, स्वच्छ बाथरूम, सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा दिलेल्या होत्या. त्यामुळे अशा प्रकारचे जे आरोप असतील ते अत्यंत खोटे आहेत, जाणीवपूर्वक केलेले आहेत, पोलीस विभागाला बदनाम करण्यासाठी केलेले आरोप आहेत. नक्कीच पोलिसांच्या मार्फत हे सर्व जे झालेले आरोप आहेत हे दादांत खोटे आहेत आणि ते योग्य नाहीत असं देखील म्हटलं जात आहे. कुलकर्णी साहेबांनी सांगितलं की अशा प्रकारचे व्हायरल देखील करू नका, जे भडकाऊ भाषण वगैरे देणं किंवा एखादं व्हिडिओच्या माध्यमातून किंवा यूट्यूबच्या माध्यमातून असं कोणतंही वक्तव्य करू नये, जेणेकरून लोकांमध्ये गैरसमज निर्माण होईल, अशा प्रकारचं वक्तव्य करू नये असं देखील त्यांनी शेवटी अंती सांगितलं. तर हे होते जे रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी साहेब. मुंबई तकसाठी मी गोकुळ कांबळे, राजापूर.